हॅलो एवरीवन, कसं आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? तर आत्ताची आपली रेसिपी आहे सफोला मसाला ओट्स। त्यासाठी आपण हे सफोला मसाला ओट्सचं पॅकेट घेतलेलं आहे। हिरवे मटार घेतले आहे, मीठ घेतलं आहे, मिरची घेतली आहे, कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि ग्लासभर पाणी घेतलेलं आहे। एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो आणि मिरची चांगले फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये आपण हिरवे मटार टाकत आहोत। आता आपण सफोला मसाला ओट्स टाकून घेत आहोत। मटार 2-3 मिनटं फ्राय करायचे हां। त्यानंतर हे मसाला ओट्स टाकल्यानंतर तेही थोडंसं परतवून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घेत आहोत। कोथिंबीर आपण ॲड करत आहोत। हे सर्व आपल्याला घट्ट करायचं आहे आणि घट्ट झाल्यानंतर अगदी उपम्यासारखं ते रेडी होईल। तरी 5 ते 7 मिनटं आपल्याला ते लागतातच बनवायला। अशा प्रकारे चांगलं घट्ट होऊ द्यायचं, सतत परतवत राहायचं। बघा, छानपैकी घट्टसर तयार झालेलं आहे। हे सफोला ओट्स ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर फारच उपयोगी आहे। आणि संध्याकाळची भूक, आपण एवढं काही खात नाही, त्यासाठी तर फारच छान आहे। तर नक्की बनवा, ट्राय करा। आता आपण ते एका प्लेटमध्ये सर्व करत आहोत। आपले सफोला मसाला ओट्स रेडी टू ईट झालेले आहे। चला तर ते एन्जॉय करूया आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅव अ नाईस डे।